देहूतील आषाढी वारीचा आनंद सोहळा अनुभवण्यासाठी लाखो वारकरी राज्यभरातून दाखल होत असतात. मात्र धर्माने मुस्लिम असलेल्या तसेच मागील 7 पिढ्यांपासून मनोभावाने पांडुरंगाची भक्ती करणाऱ्या मुस्लिम कुटुंबियांची ही अनोखी वारी म्हणावं लागेल. ती कशी पाहूयात. देहूत राहणारे शाकीर अत्तार यांचं तुकाराम महाराजांच्या मंदिराबाहेर एक दुकान आहे. तुकाराम महाराजांचे वंशज इनामदार बाबांनी त्यांना उपजीविकेसाठी मंदिराबाहेर जागा दिली होती. आज तागायत अत्तार कुटुंबीय न चुकता तुकाराम महाराजांची मनोभावे सेवा करत आहे आणि देहू ते पंढरपूर अशी पायी वारी देखील करत आहे. इतर वारकऱ्यांप्रमाणे अत्तार कुटुंबियांनाही आषाढी वारीचे वेध लागले आहेत. 24 जूनला पालखी प्रस्थान होईल. या वारीला जाण्यासाठी अत्तार कुटुंबियांची तयारी पूर्ण झाली आहे. यावर्षी अत्तार कुटुंबियांची 7वी पिढीही आता या वारीत सहभागी होत आहे. पालखी सोहळा सुरू झाल्यापासून आज तागायत जाती सलोका अबाधित ठेवण्याचे काम मुस्लिम वारकऱ्यांकडून केलं जात आहे. त्यात हे वारकरी वारीमध्ये सहभागी होऊन जातीभेदा पलीकडचा हा आनंद सोहळा साजरा करताना दिसून येतात. वारी म्हणजे जवळजवळ तुकाराम महाराजांची ही जी वारी आहे देहू ते पंढरपूर 7 पिढ्यापासून आमची या ठिकाणी आमची वारी झालेली आहे आणि ही वारी करत असताना देहू ते पंढरपूर हे जवळजवळ 240 किलोमीटरचं अंतर आहे आणि हे अंतर केव्हा पार करतो आम्ही आणि कधी पांडुरंगांच्या चरणी विलीन होतो किंवा कधी पांडुरंगाच्या पाया पडतो असं या ठिकाणी आम्हाला वाटतं. या वारीमध्ये हिंदू मुस्लिमचं जो एकतेचं जे प्रतीक आहे हे जे एकतेचं प्रतीक म्हणून आमचं या देऊ गावामध्ये हे आमचं कुटुंब वावरतं आहे. माझं नाव साहिल शाकीर अत्तार. यंदा आमच्या कुटुंबाकडनं मी वारीला जाण्याचं ठरवलं आहे आणि घरच्यांचा काही दबाव नसतो कारण घरची जात असतात वारीला. यंदा मीही जाणार आहे आणि ही मला वाटते जाती धर्माच्या पलीकडची वारी आहे आणि नक्कीच आम्ही पांडुरंगाच्या भेटीला जाईन आणि मला आस आहे पांडुरंगाला भेटण्याची आणि नक्कीच 2 दिवसात प्रस्थान आहे. नक्कीच मी जाणार आहे पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीला.